ही तर माझी घरचीच संस्था आहे, त्याच्यामुळे आम्ही सगळीच जण अगदी जीव ओतून आत्ता काम करतोय, कारण ही संस्था खूप मोठी करायची आहे आणि ती करण्यासाठी तुम्हा सगळ्यांचा पाठिंबा हवा आहे, तेव्हाच ही संस्था मोठी होऊ शकेल आणि तो पाठिंबा तुम्ही द्याल अशी खात्री आहे. सगळ्यांनीच जसं आशाताई म्हणाल की सगळ्यांनी प्रयत्न खूप छान केले, आम्हालाही अजून जसं आशाताई म्हणाली की स्टेजवर उभं राहिलं की धडधडत असं, तसं तुमचंही सगळ्यांचं झालं असावं असं वाटतंय मला. कारण आम्हाला काही लेखकाने लिहून दिलेली वाक्य फक्त तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची सवय झालेली असते, त्याच्यामुळे एखाद्याने सांगितलं पटकन उभं राहा, आता माझंही तसंच झालंय, हातपाय थरथरायला लागले, तत पप होतं, असं बरंच काहीतरी होत असतं. पण पूजा अंतरा आमच्या या सगळ्या संस्थेचा प्रयत्न तर खूप चांगला आहे, सुरुवात चांगली केली आहे आणि सगळ्याच क्षेत्रातल्या होतकरू तरुण तरुणींना प्रोत्साहन देण्यासाठीच हे पाऊल उचललं गेलेलं आहे, तर त्याच्यासाठी प्रतिसादही खूप चांगला मिळतोय, अजूनही खूप चांगला मिळेल. आत्ताच आम्ही 1 मेला सुरुवात केली आहे, त्या मानाने खूपच चांगला प्रतिसाद मिळाला आहे आम्हाला. आणि असंच सदैव या संस्थेवर सगळ्यांनी प्रेम करा, भरभरून प्रेम करा आणि ही संस्था अशी पोचली पाहिजे आणि यातूनच प्रोफेशनल स्टेजवर जी कलावंत मंडळी जातील त्याच्यासारखा आनंद आमच्या संस्थेला वेगळा काहीच नसेल. नवरात्रीच्या आणि दसऱ्याच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि इथे बोलून मला आणि आशाताईंना बोलून जो काही सत्कार केला आहे घरच्याच लोकांचा त्याबद्दल धन्यवाद सगळ्यांना. जय हिंद, जय महाराष्ट्र.